नितेश राणे ज्या प्रकारे वक्तव्य करतात त्याला कुठेतरी विरोध करत अजित पवार यांनी अमित शहाने पत्र लिहिलं, मात्र त्याला कुठेतरी फरक पडलेला नाही आहे, नितेश राणे ऐकत नाही आहेत. असं आहे, तुम्ही पत्र टाकलं नाही टाकलं, देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं? एवढंच आहे तर अजित पवारांनी राजीनामा देऊन बाहेर पडावं ना. एवढंच जर तुम्हाला वाटतंय की फारच आता अति व्हायला लागलंय, बाहेर पडा. मी मोदी साहेबांना भेटून आलो, आतमध्ये सांगितलं त्यांना. मी याला सांगितलं होत्या, जा तुला मान म्हणणं तिकीट दिलं, मी पवार साहेबांशी बोलून आलो. हे राहा पण बघतो, मला मी पवार साहेबांकडे जाऊन आलेलो. त्यांचं वजन कमी झालं का माहिती का बोल जरा. मी काय बोलतो, मी पवार साहेबांकडे 10 मिनिटं बसणार, बाहेर येणार, नितीन साहेबांशी बोलून आलो, तुझं तिकीट कन्फर्म, मी माझ्या गाडीत बसणार, निघून जाणार. मी आतमध्ये काय बोललोय नितीनला काय माहीत? नितीन उद्या पत्रकारांना सांगणार, अरे जितेंद्र रावत गेले होते साहेबांकडे, माझ्याबद्दल बोलून आले. तसे अमित शहाकडे गेले, हे मोदींकडे गेले, हे काय बोलले तुम्हाला काय माहीत नाही, मला काय माहीत, फक्त त्यांच्या तोंडात ना ऐकायचं. कृती काय? नितेश राणे गप्प बसले का? देवेंद्र फडणवीसांनी काही ॲक्शन घेतली का? मुख्यमंत्र्यांनी काही भूमिका घेतली का? सरकारने काही भूमिका घेतली का? काहीच नाही. अ विशालगडावरती हल्ला झाला, आरोपी पकडले का? नाही. रामगिरीला अटक झाली का? नाही. कसली अपेक्षा करता तुम्ही यांच्याकडनं? अजित पवारचं वजन कमी झालं का माहिती? मला त्यांचं वजन कमी झालंय का वाढलंय मी वजन काटा बघतच नाही. मला काय संबंध?